नमस्कार, पूजा आणि रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गणेश चतुर्थी निमित्त उकडीचे मोदक बनवणार आहोत। यामध्ये मी तुम्हाला झटपट उकड काढून अवघ्या 1 मिनिटामध्ये सोप्या पद्धतीने मऊसूद पीठ कसं बनवायचं ते या रेसिपी मध्ये सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम मी इथे एक ओला नारळ घेतला आहे। याला फोडून यातल्या नारळाच्या पाठीचा काळा भाग काढून याचे असे काप करून घेतले आहेत। आता या कापांना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याचा कीस बनवून घ्यायचा आहे। इथे नारळाला जास्त बारीक न वाटता थोडंसं जाडसरच वाटायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या नारळाचा कीस हा असा बनला आहे। याला आपल्याला आता मोजून घ्यायचा आहे, म्हणजे की यात आपल्याला गुळ किती घालायचा याचा अंदाज कळेल। एका नारळामध्ये हा जवळपास 2 कप कीस निघालेला आहे। आता गॅसवरती एक कढई ठेवून यात आपण 2 ते 3 चमचे खसखस भाजून घेणार आहोत। खसखसला आपल्याला 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचा आहे। याला मी एका वाटीमध्ये काढून घेतला आहे। आता परत कढईमध्ये 1/2 चमचा तूप घालायचा आहे आणि यात आपण बनवलेला नारळाचा कीस घालायचा आहे। लगेचच यात 1 कप गूळ घालणार आहोत। 2 कप नारळासाठी 1 कप गूळ हे प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे। आता हे गूळ आणि खोबर कमी गॅसवरती परतायचं आहे। आता थोड्या वेळाने हळूहळू हा गूळ वितळायला सुरुवात होईल। याला एकसारखे असेच हलवत राहायचं आहे, म्हणजे की गूळ आणि खोबर एकजीव होईल आणि हे करपणार नाही। आता गूळ आणि खोबर चांगल्या प्रकारे मिक्स झाला आहे। आता यात आपल्याला भाजलेली खसखस घालायची आहे आणि याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी यात थोडेसे काजू बदामचे काप घालणार आहे आणि यालाही चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी गॅस बंद केला आहे आणि सर्वात शेवटी यात थोडीशी विलायची पावडर घातली आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपलं सारण रेडी आहे। याला आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे। आता आपण मोदकासाठी उकड काढून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवरती परत कढई ठेवली आहे। यात आपल्याला 1 कप पाणी आणि 1 कप दूध घालायचं आहे आणि यात 1 चमचा तूप घालायचं आहे। सोबतच आपल्याला यात चवीनुसार मीठ घालायचं आहे। याला चांगले मिक्स करून याला उकळी येऊ द्यायची आहे। दुधाला उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये तांदळाची पिठी घालणार आहोत। ही पिठी थोडी थोडी घालून याला आपल्याला असे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण 2 कप नारळाच्या सारणासाठी 2 कप तांदळाची पिठी वापरणार आहोत। हे 2 कप पीठ यात टाकून याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला सध्या यामध्ये थोड्याशा गाठी दिसत असतील आणि हे पीठ कोरडं वाटत असेल, पण तुम्ही पुढे चालून बघाल हे परफेक्ट मेजरमेंट आहे। आता गॅस बंद करून यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला 10-15 मिनिटासाठी असेच वाफू द्यायचे आहे। 10-15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली उकड ही चांगली वाफली आहे आणि सोबतच थोडीशी थंडही झालेली आहे। ही उकड आताही बऱ्यापैकी गरमच आहे। याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहोत। मिक्सरमध्ये सर्व उकड एकत्र बसणार नाही, म्हणून याला मी 2 वेळेस फिरवून घेणार आहे। आता याचं झाकण बंद करून याला 1/2 मिनिटासाठी पल्स मोडवरती फिरवायचं आहे। अवघ्या 1/2 मिनिटातच एकही गाठ नसलेले आपले पीठ तयार आहे। जर तुम्ही हे हाताने कराल तर या पिठाचा आपल्याला चटका बसू शकतो, किंवा याला पेल्याच्या सहाय्याने मळण्यासाठी 10 ते 15 मिनिटे आरामात लागतात। पण आज आपण हे काहीच मेहनत न घेता अवघ्या 1/2 मिनिटामध्ये तयार केलं आहे। अशाच प्रकारे मी उरलेलं पीठही मळून घेतलं आहे। हे सर्व पीठ मी एका परातीत काढून एकत्र करून घेत आहे। तुम्ही बघू शकता आपला छान मऊ असा हा गोळा बनलेला आहे। मी यातलं थोडस पीठ घेऊन याची छोटी पारी बनवून बघत आहे। यावरती अजिबातच चिरा दिसत नाहीत, म्हणजे की आपली उकड परफेक्टली बनली आहे। याला मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। आता आपण याचे मोदक बनवणार आहोत।
बोटांना थोडंसं तूप लावून या पिठातला लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन याला असे गोल करून घ्यायचं आहे। आता परत दोन्ही हातांच्या बोटाला थोडंसं तूप लावून अशा प्रकारे याला गोल गोल फिरवत याला दाबत पसरून घ्यायचं आहे। हे असं वाटीसारखं याला आपल्याला शेप द्यायचा आहे। असे करत असताना ही पारी सेंटरला थोडीशी जाड आणि साईडला थोडीशी पातळ बनवायची आहे। हे एवढं जाड आपल्याला बनवायचं आहे। आता परत एकदा बोटांना थोडंसं तूप लावून एक बोट पुढे ठेवून या पारीला मागच्या दोन बोटाने दाबून याच्या अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। असे याला गोल फिरवत एका बोटाच्या अंतराने याच्या अशा कळ्या पाडायच्या आहेत। अशा प्रकारे सर्व कळ्या मी पाडल्या आहेत। आता मावेल तेवढं सारण हे यात घालायचं आहे आणि साईडने हलक्या हाताने दाबत वरपर्यंत घेऊन येऊन याला बंद करायचं आहे आणि वरच्या साईडला याला असे निमुळती बनवायचे आहे आणि खालच्या साईडने हे असे गोल गोल फिरवायचे आहे, म्हणजे आपला मोदक हा बसका दिसणार नाही। अशा प्रकारे आपला सुबक आणि छानपैकी काळ्या पाडलेला मोदक तयार आहे। याला आपण एका प्लेटामध्ये काढून घेऊयात। अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व मोदकही बनवून घेत आहे। अशा प्रकारे मी दुसरा मोदकही बनवून घेतला आहे। जसे जसे मोदक बनत जातील हे सर्व अशा कॉटनच्या ओल्या कपड्याखाली झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे की बाकीचे मोदक बनवेपर्यंत ते सुकणार नाहीत। तुम्ही बघू शकता आपले सर्व मोदक हे बनले आहेत। यात आपले मीडियम साईजचे 10 ते 12 मोदक बनतात। आता अशी एक चाळण घेऊन यावरती असा हा ओला कॉटनचा कपडा टाकायचा आहे। आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन असा हा मोदक खालच्या साईडने थोडासा पाण्यात बुडवून या चाळणीमध्ये ठेवायचा आहे। असे केल्याने मोदक वाफवल्यानंतर याला चिरा जाणार नाहीत। आता मी गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं आहे। पाण्याला चांगली उकळी आली की ही मोदकाची चाळणी यावरती ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवून हे 10 मिनिटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले मोदक हे चांगले वाफले आहेत। याला असेच 10 मिनिटासाठी ठेवून मग हे बाहेर काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले खूपच लुसलुशीत आणि चविष्ट उकडीचे मोदक तयार आहेत। तुम्हाला ही मोदकाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।